राष्ट्रीय वयोश्री योजना आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक आपल्या जिल्ह्याचा लागला. कारण ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे ती गती जर कायम राहिली तर अनेक पूर्वी पक्षाचे नेते सुद्धा नेस्तनाभूत होतील, पक्ष शिल्लक राहत टिकणार नाही अशा प्रकारची भीती त्यांना वाटायला लागली. या जिल्ह्याचं मोठं समर्थन आहे हे आपल्याला उपस्थितीने दाखवायचं आहे. म्हणून लाखभर काय 1.5 लाख लोक आले तरी मला वाटतं की ती कमीच आहे. आता जमीन 600 कोटीची इमारत उभी राहते त्याचं भूमिपूजन आपण त्यांच्या आदरणीय प्रधानमंत्री हस्ते आपण करतोय. राष्ट्रीय वयोश्री योजना आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक आपल्या जिल्ह्याचा लागला. किसान सन्मान योजना आता त्याचाही मोठी प्रभावी अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात झाली. आणि या सगळ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी उल्लेख करता येईल की ज्याचे विरोधकांमध्ये किंवा आता इंडिया नावाच्या खाली सुरू झालेल्या एकत्र करण्याचा जो प्रयत्न सगळ्या विरोधी पक्षाला त्यांना त्याचा तूज भरे त्यांच्याकडून अशा योजनेची अंमलबजावणी होणे नाही. फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांचा त्यांना विरोध व्यक्तिद्वेषाने विरोध करायचा. कारण ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे ती गती जर कायम राहिली तर अनेक पूर्वी पक्षाचे नेते सुद्धा नेस्तनाभूत होतील, पक्ष शिल्लक राहत टिकणार नाही अशा प्रकारची भीती त्यांना वाटायला लागली. म्हणून हा त्यांना विरोध आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्या ठिकाणी विरोध होतो. आणि हेच या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तुमच्या प्रत्येक उपक्रमाला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक उपक्रमाला प्रत्येक निर्णयाला या जिल्ह्याचं मोठं समर्थन आहे हे आपल्याला उपस्थितीने दाखवायचं आहे. म्हणून लाखभर काय 1.5 लाख लोक आले तरी मला वाटतं की ती कमीच आहे. पण एक मेसेज महाराष्ट्रामध्ये आपल्याला द्यायचा आहे. ज्या वेगवेगळ्या घटना राज्यामध्ये घडत आहेत त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही. आपला संदेश क्लिअर समाजापुढे गेला पाहिजे की विकासाची भूमिका घेऊन आज महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार काम करत आहे. केंद्रामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली फक्त देशाचा विकास आणि विकास हाच अजेंडा घेऊन काम करत आहे. येणाऱ्या 2024 काही फार लांब नाही आहे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग त्या लोकसभेच्या असतील, त्या जिल्हा परिषदेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका नगरपालिकेच्या असतील त्या फार दूर नाही आहे. आणि ज्यावेळी एवढा मोठा नेता आपल्या जिल्ह्यामध्ये येतो माझी अपेक्षा आहे की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये आपले बूथ प्रमुख आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत, यांनी घरोघर जाऊन लोकांमध्ये जागृती करण्याचं काम केलं पाहिजे. आपण जे आता सोशल मीडियावर जे आपण जाहिरात करणार आहोत